याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे कुटुंबाचं कारण त्यांनी पुढे केलं होतं, कुठेतरी घराणेशाहीचा आरोप होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतोय असं त्यांनी म्हटलं होतं. माझं उलटं बोलणं आहे की कसं आहे की साहेबांनी जो निर्णय घेतला असेल त्याचा आमचा आदर आहे, पण आम्ही पवार साहेबांकडे जेव्हा कार्यकर्ता म्हणून बघत असतो तेव्हा हे राज्य पवार साहेबांचं कुटुंब आहे, त्यामुळे एक राज्यामध्ये पवार साहेबांचं एवढं मोठं कुटुंब असताना त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांनी निर्णय तो जर केला तर त्याला घराणेशाही कोणी बोलणार नाही. नक्की रोहित जी, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याशी बोलतात. सागर सागर सागरराव नमस्ते. रोहित, एक प्रश्न विचारायचा आहे या संदर्भात. बोला ना. हा, आपणास प्रश्न विचारायचा आहे की आपली पोस्ट नेमकी, आपली पोस्ट जी फेसबुकची आहे ती नेमकी पार्थ यांच्या अनुषंगाने आहे की पवार साहेबांच्या अनुषंगाने आहे? कारण की काल स्वतः पवार साहेबांनी सांगितलं पार्थ हे मावळचे उमेदवार असतील, दुसऱ्या साईडला बारामतीमध्ये सुप्रियताही असतील, तर एकाच घराण्यात तीन उमेदवार नकोत अशा परिस्थितीमध्ये. कारण की या पोस्टच्या निमित्तानं आपली बोला आपण. नाही नाही, हे फक्त आणि फक्त पवार साहेबांच्या अनुषंगाने. बोला ना, बोला. बोलतोय ना, पवार साहेबांच्या अनुषंगानेच ही पोस्ट आहे आणि एक कार्यकर्त्याने लिहिलेली पोस्ट आहे, त्यामुळे मी फक्त पवार साहेबांचा जो हॅलो बोला आपण. हा सागरराव, पवार साहेबांच्या अनुषंगाने ही लिहिलेली पोस्ट. बोला बोला आपण. हॅलो. पोस्ट मध्ये शेवटचा जो पॅराग्राफ मध्ये म्हटलं आहे की हवेतून बसलेले आणि बेडक्यासारखे फुगले तरी बैल होत नाही, ते नेमकं कुणाला आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर पवार स्वतः याबाबत इच्छुक नाहीत असं सांगतायत तर हा आग्रह तुमचा एक नातू म्हणून तुम्ही किती स्वीकाराल असं वाटतं? नातू म्हणून पेक्षा मी कार्यकर्ता म्हणून हा आग्रह धरलाय. आणि बेडकाचा जो विषय आहे त्यात असा आहे की आज जर तुम्ही बघितलं युवकांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे, बेरोजगारांचे प्रश्न असताना सुद्धा एखाद्या स्टेटमेंटचा, एखाद्या निर्णयाचा ज्याच्यामध्ये कदाचित महत्वाचं वेगळं काही कारण असेल त्याचं जर कुणी राजकारण करत असेल, बीजेपी असू दे इतर पार्टी असेल, तर मला असं वाटतं की महत्वाचे मुद्दे जे राज्य देशासाठी महत्वाचे ते सोडून फक्त याचा तुम्ही कुठेतरी वापर राजकीय दृष्ट्या करतात म्हणून ह्याला मी हवा म्हणतो. आणि लोक याचा याला नक्कीच उत्तर लवकरात लवकर देतील या लोकसभेच्या माध्यमातून, विधानसभेच्या माध्यमातून, असा त्याचा अर्थ होता. लिहिलेली आहे आपण म्हणताय या अनुषंगाने भावनिक साध एक शरद पवारांना त्यांनी घातली. आपल्याला असं वाटतं की आपण आपल्यासारखे असंख्य कार्यकर्ते ज्यांची ही भावना आहे की शरद पवारांनी निवडणूक लढवावी कुठल्याही परिस्थितीमध्ये, तर ते याचा पुनर्विचार करतील, या निर्णयाचा पुनर्विचार करतील. भावनिक कार्यकर्ता हा भावनातून बोलत असतो, मनातून बोलत असतो, प्रेमाच्या माध्यमातून बोलत असतो आणि शेवटी जेव्हा भावना स्वच्छ असतात तेव्हा आपण त्या व्यक्त होऊन मोकळं व्हावं असं मला वाटतं. आणि शेवटी निर्णय घेणारे हे पवार साहेबच असतील, त्यामुळे फक्त मी व्यक्त झालो एवढं सांगायचंय मला. नक्की धन्यवाद रोहितजी, आपण सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला त्याबद्दल. शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट टाकलेली आहे आणि त्यामध्ये शरद पवारांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं म्हटलेलं आहे, पण मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत असं स्पष्ट केलंय रोहित पवार यांनी. आणि फक्त पवारांच्या अनुषंगाने ही पोस्ट होती, पार्थ पवार यांच्या अनुषंगाने नाही हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि यासह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.